शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याने एकच गणवेश धुवायचा व तोच पुन्हा वापरायचा अशी वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे। गतिमान सरकारने विद्यार्थ्यांना दोन ड्रेस बूट व सॉक्स देण्यासाठी आदेश दिले। शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्यात आला, मात्र महिना उलटला तरी अद्यापही दुसरा गणवेश बूट व सॉक्स मिळाले नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली असून एकच गणवेश मिळाला असल्याने तोच धुवून घालण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर येऊन ठेपली आहे। गतिमान सरकारच्या गतिमंद कामाबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। एकट्या नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 211 व नगरपालिकेच्या 23 शाळा मिळून जवळपास 14,982 लाभार्थ्यांना एक गणवेश बूट व दोन जोडी सॉक्स मिळणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यांना एकच गणवेश वापरावा लागत आहे। यामुळे सरकारने तात्काळ अनुदान वर्ग करून विद्यार्थ्यांना या वस्तू देण्यासाठी अधिवेशनात तरतूद करावी अशी मागणी करण्यात येत आहे। लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अनिल धामणे, नांदगाव, जिल्हा नाशिक। माझं नाव नेहमेश्वर काळे, माझा मुलगा दुसरीला शाळेत आहे जिल्हा परिषदच्या। मुलाला एकच ड्रेस दिला गेला आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तो ड्रेस ओला होतो आणि दुसऱ्या दिवशी परत गणवेश न गेल्यामुळे घालून न गेल्यामुळे शाळेत सर परत ओरडतात। तर शासनाने दोन ड्रेसचा जो GR काढला होता किंवा जे अनुदान देणार होतं दोन ड्रेसचा ते दिलं गेले नाही आहे। शासनाला विनंती आहे की त्यांनी तत्काळ दोन ड्रेस शाळेला उपलब्ध करून द्यावे आणि मुलांना त्या शाळेत ड्रेसमार्फत मिळावे आणि सॉक्स आणि बूटची पण मागणी आम्ही सरकारकडे करतोय। भाऊ नाव सांगा, मुलगा कितवीला आहे आणि ड्रेस मिळालेला आहे? माझं नाव प्रवीण गुंडकर देशमुख, माझी मुलगी आता पहिलीमध्ये शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये, पण आतापर्यंत एक ड्रेस शासनाकडून मिळालेला आहे आणि दोन ड्रेसची त्यांनी मंजुरी दिलेली होती। अद्यापर्यंत एकच मिळालं आहे, पण आता अजून बी काय अडचण येते एक ड्रेसमुळे? एक ड्रेसमुळे येतं सर, 8 दिवस एकच ड्रेस गेला जातो, पूर्ण मिळला जातो, त्यामुळे परत दिसला जातो तुझ्या पावसाचे दिवस असल्यामुळे परत त्यांना ड्रेसचं प्रॉब्लेम होतं सर। काय मागणी करा? शासनाच्या एवढीच मागणी तर त्यांना मुलांना ड्रेस बूट दोन दोन याच्यात दिले गेले पाहिजे। शाळा भरलेले आहेत, गेल्या महिन्याभरापासून शासनाने एकच ड्रेस दिलाय। एक ड्रेसमुळे विद्यार्थ्यांना अडचणी होत आहेत, तोच ड्रेस धुण्याचा तोच घालण्याचा, आणि त्यामुळं शासनाला विनंती आहे का विद्यार्थ्यांना दुसरा ड्रेस पाठवण्यात यावा। तसेच अजून त्यांना बूट आणि सॉक्स पण पोहोचलेले नाहीत, ती पण विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये मोठी अडचण निर्माण झालेली आहे। तर विद्यार्थ्यांना बूट आवश्यक असून त्यांना बूट आणि सॉक्स पण मौजे देण्यात यावे। अनुदान रक्कम मिळालेली नाही, त्यासाठी काय म्हणाले याविषयी? अनुदान रक्कम एक तर शाळे स्तरावरती पाठावी किंवा जिल्हा स्तरावरून ती खरेदी करून या शाळांना ते बूट विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावे। सर गणवेशाची काय परिस्थिती आहे, किती शाळा नांदगाव तालुक्यात आणि किती विद्यार्थ्यांची संख्या आहे? नांदगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 211 शाळा असून नगरपालिकेच्या 23 अशा 234 शाळा आणि त्याची लाभार्थी संख्या 14,982। त्यासाठी शासनाकडे अनुदान प्राप्त झालं होतं, पहिल्या गणवेशासाठी सर्व शाळांवर वितरित झाले आणि शाळांनी एक गणवेश खरेदी केलेले आणि दुसऱ्या अनुदानाची पण आम्ही शाळांकडनं मागणी घेतलेली। शासनाकडनं अनुदान प्राप्त होताच त्याचं वितरण केलं जाईल, दुसरा गणवेश खरेदी केला जाईल।